आमच्या 5 ही जागा आहे ना, 5 ही जागा आमच्या त्याच्यामध्ये येणार. आणि प्रधानमंत्री जी येतात त्याच्यासाठी फुल पे झेड जनतेच्या पैशाने दिल्या जातात आहे, मोठ्या मोठ्या जाहिराती दिलेल्या जातात आहेत, आणि मीडियाच्या माध्यमात मोठ्या प्रमाणे जनतेचा जो पैसा खर्च केला जातो हा जो दिखावा आहे, जनतेच्या पैशांची लूट मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राचं भाजपचं सरकार करते आहे. आणि त्याच्यामुळे या पद्धतीच्या जनतेच्या पैशाची लूट जेव्हा होत असेल तर याचे उत्तर प्रधानमंत्र्यांनी द्यावं. मला असं वाटतं की विकास कामाची जी काही भूमिपूजन उद्घाटन करायला ते येतात आहे. आता नाल्यांचे पण भूमिपूजन ते करतात. आता प्रधानमंत्री गटारांचे नाल्यांचे भूमिपूजन करत असतील आणि तुम्ही म्हणता की मोठ्या कामाचे करतात आहे, तर मला वाटतं की आता त्यांच्यासाठी ते मोठे कामं होत असतील वाटत नाही. पण प्रधानमंत्री हे गेले 9 वर्ष आपण या देशामध्ये पाहतो, त्यांनी देशासाठी कमी आणि देशामध्ये प्रचारच मन की बात आणि मोठ्या मोठ्या घोषणा याच्याशिवाय त्यांनी काहीच केलं नाही. निवडणुकीचा प्रचार भाजपचा तेवढंच ते त्या खुर्चीवर बसून करतात आहे असं चित्र आपण पाहतोय. आणि म्हणून महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा प्रचारक म्हणून ते येत असतील ते त्यांचा प्रश्न. पैसा जेवढा झालेला आहे जेवढा पाठीजवळ की आता ते बिर्याणीवर आलेली आहे, त्यामुळे प्रधानमंत्र्यांनी काल सांगितलं की मुस्लिम लोकांशी पण आपण आता संवाद साधला पाहिजे. त्यामुळे मूळ प्रश्न आहे की कोणत्या दिशेला चालेल. सत्ता हा त्यांचा धर्म आहे, कुठलाही हिंदू धर्म किंवा मुस्लिम धर्म सिख ईसाई यांचा धर्म नाही, फक्त सत्ता धर्म आहे. हे काल आपण भारतीय जनता पार्टीच्या त्यांच्या कार्यकारिणीमध्ये प्रधानमंत्री भाषण करताना आपण पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे ते काय करू शकतात, ते काय बन्यानी काय कोणालाही काही कंपल्सरी करू शकतात, ते मोदी आहे तो मुमकिन आहे असं त्यांचं जे वाक्य होतं त्याच्या प्रकारे कुठलाही कला नाही आहे. तुम्हाला माध्यमाने निर्माण केलेला कला आहे आणि त्याच्यामध्ये आज ती स्पष्टता तुमच्या समोर येईल. मी मगापासून सांगतोय, कालच उद्धव ठाकरे साहेबांचा मला फोन आला होता, आज आम्ही बसणार आहोत, आज आम्ही तुमच्या माध्यमातून समोर. मी पक्षाने अजूनही कुठली भूमिका स्पष्ट केली नाही. आज आम्ही करतो आहे ते तुम्हाला घाई कशाला करतो, आज आम्ही तुम्हाला आजच आम्ही स्पष्ट करतोय. चला मी आज आम्ही पक्ष म्हणून महाविकास आघाडी म्हणून आम्ही आज स्पष्टता तुमच्या समोर मांडतो. त्यांच्याच पक्षात एक बघा, मी काही संस्थानिक नाही, मी काही सोन्याचा चम्मच घेऊन जमायला आलो नाही, मी काही बिल्डर नाही, मी एक सामान्य शेतकरी आहे आणि एक कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळे काँग्रेस पक्षाच्या व्यवस्थेमध्ये जे काही असेल त्यांना आपण माध्यमाच्या समोर जाऊ. या पद्धतीनं पक्षाला या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये अडचणीत आणण्याचं काम होत असेल तर संस्थानिकांच्या लोकांना असं वाटतं की आता काँग्रेस सत्तेत येत आहे म्हणून आता डोळे काही लोक उघडतात आहे आणि त्याच्याबद्दलचं निश्चितपणे पक्षसृष्टी निर्णय घेईल. आणि मी काही सामान्य कार्यकर्ता त्याच्यावर आता फार प्रतिक्रिया देणार नाही. भविष्यात या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील.